सर नमस्कार. नमस्कार. आले फाट्याच्या मार्केट कमिटीच्या उपबाजाराच्या ठिकाणी आलेला आहात. नेमकं काय घडलं होतं आणि आता काय झालं? आज सकाळी मार्केट कमिटीमध्ये कांदा विक्रीचा व्यवहार सुरू असताना अचानक काही शेतकरी बांधवांनी निर्यातबंदीच्या निषेधार्थ भाव कमी झाला या कारणास्तव खरेदी विक्री बंद केली. त्यांना त्यांचे प्रश्न शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने मांडा, मार्केट कमिटी आपल्याला योग्य तो न्याय देईल अशी सूचना केल्यावर त्यांनी ते मान्य केलं. मार्केट कमिटीचे सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी आले. त्यांनी त्यांना कांद्याची प्रत, नवीन कांदा जुना कांदा, त्यांचं होणारं नुकसान याबाबत शेतकऱ्यांचे असलेल्या समस्या, शंका किंवा त्यांचे प्रश्न हे विचारले आणि त्यांना समाधानकारक उत्तर दिलं. आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान होईल या कामी आवश्यक ती दक्षता घेऊन त्यांना योग्य भाव कसा मिळेल आणि त्यांचं कसं नुकसान होणार नाही याची चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झालेलं आहे. अडतदार यांनाही सांगितलं की शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही, या कामी मी पुढाकार घ्या, माल बघा, प्रतवारीप्रमाणे खरेदी सुरू करा. दोघांचाही समन्वय साधून दिला. त्यामुळे शेतकरी, अडतदार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व सर्व प्रशासनाने आत्ता त्यांची समजूत घातल्याने आता सुरळीत खरेदी विक्री सुरू आहे आणि आत्तापर्यंत तरी कोणती समस्या नाही आणि यापुढे न येता सदरचा व्यवहार यापुढे सुरळीत राहील याची दक्षता प्रशासन घेईल. सर, शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल? शेतकरी बांधवांना आवाहन करू की कृषी उत्पन्न बाजार समिती, पोलीस प्रशासन यांना सहकार्य करा. तुमच्या काही समस्या असतील त्या सनदशीर मार्गाने शांततेने आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही संबंधित प्रशासनाकडे पोचवू आणि तुम्हाला योग्य तो न्याय देण्यासाठी सगळं प्रशासन कटिबद्ध आहे ही त्यांना संदेश देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.